संभाव्यता प्रकरणातील शेवटचा मुद्दा पाहतोय घटनेची संभाव्यता। तर आपण एक उदाहरण आहोत, आपण त्याची व्याख्या तयार करू। आपण उदाहरण काय घेतोय, आपण एक पिशवी घेतलेली आहे, पिशवीमध्ये तीन जे चेंडू घेतले ते पांढऱ्या रंगाचे घेतलेले आहेत। पांढऱ्या रंगाचे चेंडू जे आहेत ते चेंडू आपण तीन घेतलेले आहेत, व एक जो घेतलेला आहे तो काळ्या रंगाचा घेतलाय। काळ्या रंगाचा चेंडू जो आहे तो आपण एक घेतोय। आपल्याला काय करायचं, आपल्याला या पिशवीमध्ये तीन जे आहेत, तीन पांढऱ्या रंगाचे चेंडू दिसतायत आणि काळ्या रंगाचा चेंडू दिसतोय। आपल्याला काय करायचंय, डोळे झाकून त्यातून पांढरा चेंडू मिळण्याची किंवा काळ्या रंगाचा चेंडू मिळण्याची आपल्याला शक्यता काढायची आहे। आपण तर आपण याचं लक्षात घेतलं, जर आपण याचा विचार केला तर समजा आपल्याला सुरुवातीला विचारलं की पांढऱ्या रंगाचा चेंडू जो आहे तो त्या चार चेंडू, एकूण चार चेंडू येतं, एकूण चेंडूची संख्या जी आहे ती चार आपल्याला दिसते इथं, एकूण चेंडू चार येतं। तर त्या चार चेंडू मधून पांढऱ्या रंगाचा चेंडू निघण्याची शक्यता किती आहे, तर ती कमी आहे का जास्त आहे या अर्थाने आपल्याला बोलायचं आपण इथं। आणि जर काळ्या रंगाचा चेंडू जर आपल्याला काढायचा त्याची शक्यता किती असणार, आपल्या लक्षात येते की तीन आहेत पांढऱ्या रंगाचे चेंडू, मग तीन पांढऱ्या रंगाचे चेंडू आहेत त्यापैकी आपण काय करणार आहे, एकूण चार आहेत परंतु तीन पांढरे चेंडू येतं, मग एक चेंडू जर आपल्याला त्या डोळे झाकून जर आपल्याला त्या पिशवीतून काढायचा असेल तर त्याची शक्यता जी आहे पांढऱ्या रंगाचे चेंडू काढण्याची शक्यता जी आहे ती जास्त असणार आहे। आणि काय होईल, काळ्या रंगाचा चेंडू एकच आहे, एकूण चार चेंडू पैकी काळ्या रंगाचा चेंडू एकच आहे आणि काळ्या रंगाचा चेंडू जर आपल्याला त्या पिशवीतून जर काढायचा असेल तर शक्यता जी आहे ती फार कमी असणार आहे। म्हणजे पांढऱ्या रंगाच्या चेंडूची शक्यता ही कशी असणार आहे, ही जास्त असणार आहे आणि काळ्या रंगाच्या चेंडूची शक्यता जी आहे ही शक्यता कमी असणार आहे। हे जास्त कमी ही जे आहे ही आपल्या संख्येच्या सहाय्याने सांगायचं। आता आपण सुरुवातीला व्याख्या केली होती संभाव्यतेची, काय केली होती व्याख्या, आपण आपलं संख्यात्मक प्रमाण जे आहे कशाचं, अनिश्चिततेचे संख्यात्मक प्रमाण आपण सांगितलं होतं की ते संभाव्यतेच्या मदतीने मोजता येते। आणि आपल्याला तो पॉइंट, आपला तो मुद्दा जो आहे तो आता पाहायचा आपल्याला। मग काय करायचं, आपल्याला संभाव्यता कशा म्हणायचं, आपण पहा गणिती भाषेमध्ये एखाद्या अपेक्षित घटनेची, आता इथे आपण अपेक्षा व्यक्त केली होती पांढऱ्या रंगाचा चेंडू घेणे काढणे, काळ्या रंगाचा चेंडू काढणे, ही जी आहे ती आपण काय केली, अपेक्षित जी आहे ती घटना आपण सांगितली होती आपल्याला, अशी घटना की मिळणारा चेंडू जो आहे तो आपल्याला पांढरा असावा काळा असावा, ही जी आहे ही आपण काय केलेली आहे, शक्यता व्यक्त केली आपण। आणि मग कशा म्हणायचं, अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला संभाव्यता संभाव्यता असे म्हणतात। म्हणजे काय करणार आहे, आता आपल्याला हे संख्येमध्ये सांगायचं, आपल्याला ही शक्यता जी आहे ही आपल्याला कशामध्ये सांगायची, संख्येमध्ये। म्हणजे आपण सुरुवातीला सांगितलं होतं की काय अनिश्चिततेचे घटनात्मक प्रमाण जे आहे ते जे आहे संख्यात्मक प्रमाण जे आहे ते आपल्याला कशा सहाय्याने मोजता येतं, आपल्याला संभाव्यतेच्या मदतीने मोजता येते। आणि मग त्याच्यावरून काय करायचं, म्हणजे काय सांगायचं आपल्याला इथं व्याख्या काय होईल, गणिती भाषेमध्ये, गणिती भाषे म्हणजे संख्येमध्ये आपण सांगितलं, गणिताच्या भाषेमध्ये एखादी जर अपेक्षित आपल्याला घटना जर आपल्याला घ्यायची असेल त्या घटनेची शक्यता दर्शणारी संख्या असणार आहे आणि त्या संख्येला काय म्हणायचं, संभाव्यता असं म्हणायचं। मग ते आपण काय करू, ती संभाव्यता एक तर संख्येने दाखवली जाते किंवा शतमानात टक्केवारीने आपल्याला दाखवता येते। मग आपण काय करतोय, एखादं उदाहरण घेतोय, समजा एखाद्या प्रयोगासाठी नमुना अवकाश एस आपण घेत असतो, एस ने दाखवत असतो, ए ही अपेक्षित घटना आपल्याला असेल तर घटनेची संभाव्यता दाखवण्यात आपण ते पी कंसात ए याने दाखवले, पी ऑफ ए, पी म्हणजे प्रोबॅबिलिटी, प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता, आणि आपण ते पी ऑफ ए ने दाखवतो किंवा दर्शवतात। मग काय सूत्र आहे, पी ऑफ ए बरोबर घटना ए मधील नमुना घटकांची संख्या, म्हणजे अपेक्षित घटना जी आपण घेतलेली आहे त्या घटनेमधील एकूण जे घटक आहेत त्या घटकांची संख्या लिहायची आपल्याला, आणि छेदस्थानी नमुना अवकाश मधील एकूण घटकांची संख्या, नमुना अवकाश जो असणार आहे तर त्या नमुना अवकाशामध्ये एकूण घटकांची संख्या जर आपण घेतली ते तर आपल्याला थोडक्यात काय करायचं, आपल्याला तसं दाखवतो आपण, पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस, हे जे आहे या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला काय करता येते, आपल्याला तसं संख्यात्मक प्रमाण काढता येतं आणि आपण काय दाखवत असतो ते घटनेची संभाव्यता जी आहे ती पी ऑफ ए ने दाखवत असतो। आपण आता या उदाहरणात जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे, आपण समजा घटना ए ही आपण अशी घेतोय, समजा घटना ए ही पांढऱ्या रंगाचा चेंडू मिळणे असं जर आपण घेतली, आपल्याला माहिती तर एकूण चेंडू चार आहेत, म्हणजे त्या एन कंसात एस जे आहे ते इथं चार आहे, आपण थोडक्यात घेतो उदाहरण, फक्त व्याख्या आपण इथं
जी आहे ते आपण व्याख्यावरती आपण काय करतोय समजून घेतोय. मग काय होईल इथं समजा घटना ए ही आहे पांढऱ्या रंगाचा चेंडू मिळणे. तर पांढऱ्या रंगाच्या चेंडूची शक्यता किती मिळण्याची, ह्या पिशवीमध्ये चेंडू किती आहेत, तर चेंडू 3 येतात. म्हणजे आपण हे एम कंसात ए बरोबर काय घेतो आपण 3 येईल. मग काय होईल इथं संभाव्यता काय होईल, पी कंसात ए बरोबर एन कंसात ए भागिले एन कंसात एस. एन कंसात ए म्हणजे किती आपण घेतलं इथं 3 आणि एन कंसात एस म्हणजे किती आहे 4 आहे. म्हणजे ही काय झालेली कशी संभाव्यता झाली, ही झाली पांढरा रंग मिळण्याची जी आहे ती संभाव्यता. आपण काय करू दुसरी शक्यता घेऊ. आपण समजा बी ही घटना जी आहे ती काळ्या रंगाचा चेंडू मिळणे ही आहे. काळ्या रंगाचा चेंडू मिळणे ही आहे. आता इथं काय आढळ आपल्याला बघा, आता इथं आता एन ऑफ बी म्हणजे काळ्या रंगाचा चेंडू किती त्याच्यामध्ये एकच आहे. मग काय होईल इथं पी ऑफ बी बरोबर काय होईल एन ऑफ बी भागिले एन ऑफ एस. आणि काय होईल एन ऑफ बी म्हणजे 1 छेद एन ऑफ एस म्हणजे काय होईल एन ऑफ एस किती 4 आहे. म्हणजे ह्याची संभाव्यता जी आहे काळ्या रंगाचा चेंडू मिळण्याची संभाव्यता जी आहे ती 1/4 आली आणि पांढऱ्या रंगाची संभाव्यता जी आहे ती 3/4 आहे. ही या पद्धतीने कशा दाखवते आपल्याला, आपण ती कशाने दाखवतो संख्येने दाखवतो किंवा शतमानात दाखवतो. शतमानात म्हणजे टक्केवारी. शतमानात कसं दाखवतील आपल्याला, एखाद्या अपूर्णांकाचं आपल्या शतमानात रूपांतर करायचं तर आपण ते उदाहरण या पद्धतीने सोडत असतो की 3/4 × 100 म्हणजे 4 पैकी 3 तर 100 पैकी किती या पद्धतीने आपण सोडवण्याचं उदाहरण आहे. किती होईल बघा, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8 खाली राहिले 2, 4 × 5 = 20 आणि 25 = 75 म्हणजे 75% जे आहे ही कशाची शक्यता आलेली आहे पांढऱ्या रंगाचा चेंडू मिळण्याची शक्यता आलेली आहे. आणि आता काळ्या रंगाची कशी काढणार आपण त्याच पद्धतीने बरोबर हे 1/4 याला जर आपण 100 ने मल्टिप्लाय केला 100 ने गुणलं तर काय होईल पाहा 4 × 1 = 4 आणि हे 25 भाग जाईल म्हणजे 25%. म्हणजे काय लक्षात येते आपल्याला, म्हणजे ही शक्यता जी आहे संभाव्यता जी आहे एक तर अपूर्णांकात दाखवली जाते किंवा शतमानात दाखवली जाते. आपल्या लक्षात येईल आता हे 75% म्हणजे शक्यता जास्त कशाची होती, तर आपण सांगितलं होतं की पांढऱ्या रंगाची चेंडू मिळण्याची शक्यता जी आहे ती जास्त 75% शक्यता आहे आणि फक्त काळ्या रंगाचा चेंडू एकच असल्यामुळे त्याची शक्यता जी आहे ती 25% आहे. म्हणून आपण कशाला म्हणायचं संभाव्यता, घटनेची संभाव्यता. गणिती भाषेमध्ये एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शणाऱ्या संख्येला संभाव्यता असे म्हणतात.